सब्सक्राइब करा, लाइक करा, शेयर करा फक्त मुक्तागिरी न्यूज, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। सातारा महाबळेश्वरच्या रस्त्यावरील केसरकर वाडी ते भनम रस्त्यावर कॉस्मॉस फुलांचे विहंगम दृश्य नजरेस पडत असून यामुळे पर्यटकांचा येथे ओढा वाढला आहे। पाहुयात सविस्तर बातमी। सातारा महाबळेश्वर रोडवरील केसरकर वाडी ते भनम दरम्यानच्या या रोडवरून जाताना 1 किलोमीटर अंतरावर असलेल्या रस्त्याकडेच्या दोन्ही बाजूस कॉस्मॉस या जातीच्या परदेशी भगव्या व पिवळ्या रंगाची 2 ते 3 फुटाचे उंच झारुडा हिरव्यागार रंगातून नयनरम्य नजराणा पर्यटकांचे पावले या ठिकाणी थडकले जातात। यामुळे या परिसरात पर्यटकांची गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे। सातारपासून 17 किलोमीटर अंतरावर असलेल्या केसरकरवाडी गावापासून ते भनंग गावापर्यंत या फुलांचा अतिशय सुंदर भगव्या व पिवळ्या रंगाची जणू काही निसर्गाने चादर अंथरल्याची जाणीव होते। मेरुलिंग डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या व कणेर धरणाच्या बॅकवॉटरच्या मध्यावरून जाणाऱ्या या मार्गावर नजरेत भरणाऱ्या फुलांना पाहण्याचा मोह या मार्गावरून जाणाऱ्या प्रत्येक पर्यटकांची नजरेत भुरळ घालतात, त्यामुळे या ठिकाणी वर्दळ असते। परदेशात जन्मलेल्या या कॉस्मॉस जातीच्या फुलांचा जन्म झाला असला तरी त्याची गाजर गावत या वनस्पती सारखीच परदेशातून आयात झाली असून पुणे बेंगलोर हायवेला सारोळा परिसरातून 10 ठिकाणी 10 वर्षांपूर्वी बी आले असून त्यांच्या बियाण्यांची आज खूप मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे वन विभाग यांच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे। विपुल कारंडे, मुक्तागिरी न्यूज, सातारा। नमस्कार, मी डॉक्टर भांदुर्गे, माझं मेडेला क्लिनिक आहे आणि दरवर्षी हा फुलाचा हंगाम येत असतो, पण हे नैसर्गिक चमत्कार असा आहे की तुम्हाला म्हणजे इथं काही लागवड वगैरे हा काही प्रकार होत नाही, पण दरवर्षी इथं बीज रुजतं आणि दरवर्षी ह्याच पिरियडमध्ये बरोबर पिवळे आणि लाल फुलं फुलत असतात। हा कंपल्सरी 1 ते 1.5 महिन्याचा हंगाम असतो। ह्यात फुलं तजीलदार होतात, टवटवरीत दिसतात। संपूर्ण हा सीझन असा कासला जे फुलं फुलतात दरवर्षी, जे कासची जी फ्लावर ऑफ व्हॅली म्हणतात सातारा जिल्ह्यातलीच, तसाच हा एक भणंग आणि केसकरवाडी ह्यामधला हा पट्टा आहे। तो कंपल्सरी दोन्ही साईडने रस्त्याच्या 1 नंबरमध्ये फुलं येतात, 1 किमी 1 किमी, आणि साधारण 1 ते 1.5 किलोमीटरचा हा कॉर्नर आहे। पण मी म्हणेल की हा कॉर्नर ऑफ फ्लावर व्हॅली असंच आपलं सातारा जिल्ह्यातलं हे ठिकाण आहे। नमस्कार, मी श्रीरंग शिंदे, निवृत्त वनपाल, वन विभाग सातारा। मला विचारलेल्या माहितीनुसार आपण महाबळेश्वर ते सातारा रोडवर भनंग हे गाव आहे, ह्या गावाशेजारी रस्त्याच्या कडेला आता आलेली जी फुले आहेत ती अतिशय सुंदर आणि मनमोहक दिसत आहेत। ही फुलं जी आहेत ही फुलं कॉस्मॉस म्हणजे कॉस्मॉस प्रजातीमधले आहेत आणि कॉस्मॉस म्हणतात त्याला, आणि काही लोक याला कोकण भागामध्ये पंढरपुरी तुळसुद्धा म्हणतात। चांगली सुंदर फुलं दिसतात, विचारल्यानुसार मी माहिती देत आहे। आणि ही फुलं कशी आली, कुठून आली, ही फुलं तुम्हाला महत्त्वाचं सांगायचं म्हणजे पुणे जो सारोळा जो आहे, पुणे सारोळा रस्त्याला आजूबाजूला ह्या सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये फुलं चांगली दिसतात रोडच्या कडेला, परंतु ही फुलं अशी आहेत ह्याच्यावर मधमाशा बसतात, कीटक बसतात, पण ते पॉलिनेशनसाठी महत्त्वाचा घटक नाही। आणि महत्त्वाचं सांगायचं असं की ही फुलं भनंग इथं आली की तिथं गाडी येताना, ह्या पुणे रोडवरून गाडी येताना गाडीच्या चाकामधून किंवा ती कुणीतरी बाबा चांगली फुलं आहेत म्हणून तोडून घेऊन आले आणि ती फुलं त्या ठिकाणी ओतली गेली अशा दृष्टिकोनातून, किंवा त्याचं बी टाकलं गेलं माझ्या माहितीनुसार की गाडीच्या चाकातून ते बी इतरत्र पसरत आहे। आता हे फूल म्हणजे आपण रानमोडी म्हणतो की ही हानिकारक आहेत, हानिकारक याचा दृष्टिकोन दिसतात चांगली, परंतु जे वीड्स म्हणतो आपण, वीड्स तर वीड्स या स्वरूपातले आहेत, याच्यावर मधमाशा बसतात,
परंतु ह्या फुलावरून मधमाशा किंवा कीटक फुलपाखरं दुसऱ्या फुलावर जाण्यासाठी वेळ त्याच वेळेत जात नाहीत, जरा थोड्या वेळेने जातात, कारण एक दिवस किंवा दोन दिवसानंतर तिकडं जातात, अर्ध्या दिवसानंतर तिकडं जातात, कारण हे आपले भारतातील फूल नाही, हे बाहेरच्या देशातील, जसं आकेशिया, निलगिरी किंवा असे जे हानिकारक वनस्पती आहेत किंवा रानमुडी जो म्हणतो, अशा पद्धतीचे ही फुलं आहेत, दिसायला सुंदर दिसतात, छान आहेत, आणि भनग या ठिकाणी रोडच्या कडेला लोकांचं नजर वेधून घेणारी फुलं आहेत, छान फुलं आहेत. धन्यवाद. शिरंग शिंदे, वनपाल, वन विभाग, सातारा. कृषी टेक प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पिकांच्या निरोगी दर्जेदार भरघोस उत्पादनासाठी कृषी टेकची इकोसर्ट प्रमाणे सेंद्रिय उत्पादने, पीक वर्धके, नैसर्गिक कीटकनाशके, नैसर्गिक बुरशी, जीवाणू व सूत्रकृमी प्रतिबंधके, नैसर्गिक खते व इतर उत्पादने, सूक्ष्म अन्नद्रव्य. 27 वर्षे शेतकऱ्यांच्या सेवेत रासायनिक खते व औषधे यांना योग्य सेंद्रिय पर्याय. शेतीची व्यवस्था आता झाली खास, कृषी टेकची उत्पादने एकदम झकास.